ನಲ್ಲಿ ಬಹಳ ಎತ್ತಿದ ಕೈಯೋ ಹಿರಿಯ ಕಲಾವಿದರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಚಿತ್ರಗಳ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿದೆ ಮಾರಾಟ ಆಗಿದೆ ಅವರ ಪ್ರಕೃತಿ ಚಿತ್ರಗಳಂತೂ ಬಹಳ ಫೇಮಸ್ ಭಾರತಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ವಿರಳವಾದಂತಹ ಕಲಾವಿದರು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಹೆಮ್ಮೆಯ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇವತ್ತು ಇವತ್ತಿನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಕರ್ನಾಟಕ ಲಲಿತ ಕಲಾ ಅಕಾಡೆಮಿ ಈ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮತ್ತು ಈ ಯುವ ಕಲಾವಿದರಿಗೆ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮೊಡನೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಈಗ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಸೋ ಪ್ಲೀಸ್ ನೀವಿನ್ನು ಈ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಹಾಗೆ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಬರುತ್ತೆ ಮುಂಬರುವ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ಗಳನ್ನ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ सिंधु सर जी आज ललित अकादमी में जिन तपस्याओं का सम्मान किया वैसे ही एनुअल एग्जीबिशन में जो अनेक कलाकारों ने अपनी अपनी कलाकृति प्रदर्शित किए हैं उनमें जिनको पुरस्कृत किया गया ऐसे कलाकार बंधु बंधु यहाँ के सभी कार्यकर्ता द्वारा उपस्थित कला रसी कला बंधु सबको सादर प्रणाम बहुत लोग पहले बोल चुके हैं तो फिर मेरी तकलीफ ये है कि जो मुझे बोलना था वो बोल चुके हैं तो इसलिए बहुत बार ऐसा होता कि आगे क्या बोलना है लेकिन अच्छा हुआ दीदी के सूत्र संचालन के बाद तुरंत मुझे बोलने को दिया मन में कुछ प्रश्न आते हैं कला क्षेत्र के बारे में बहुत से ऐसे समारंभ में या प्रदर्शनी में अनेक शंकाएं जो होती है वो मिट जाती है इसका कारण यह है कि शंका का विचार देवान देवान जिसे बोलते आदान प्रदान हो सकता है लेकिन वो टोटली एब्स्ट्रैक्ट होता है शब्द के माध्यम से होता है लेकिन कलाकार अपने विचार जब प्रकट करता है तब केवल कलाकार नहीं इस प्रांत के जो जो कलाविद है या कला श्रेष्ठ कलाकार है उनका भी परिचय हो जाता है एक बात कहना चाहता हूं कि बॉम्बे आर्ट सोसाइटी में एक साल राज्यपाल जी आए थे और एनुअल एग्जीबिशन में अपने वक्तव्य में उन्होंने एक इच्छा दर्शित की वो इच्छा इस प्रकार की है कि राज्यपाल महोदय कहते हैं कि मैंने पूरी प्रदर्शनी देखी हर एक कलाकार ने बहुत अच्छा काम किया तो उस समय उनको एक बार बार विचार सोच रहे थे और उन्होंने कहा कि
यह विचार या प्रश्न मैं पूछूं तो सब थोड़ा संकोच आता है, लेकिन इतनी अच्छी कलाकृति बनने के पश्चात आप समाज को लोगों से क्या दे रहे हैं, ये प्रश्न था। तो वैसे ही मैं प्रेमपूर्वक मित्रता से कहना चाहता हूं कि हर एक कलाकार का अपना खुद का स्टूडियो होना चाहिए। यह पहली बात, ये कब से स्टूडियो बना पता नहीं है। आपके मन में जब लगता है कि मुझे और कलाकृति का निर्माण करना चाहिए तो अपना खुद का एक स्टूडियो चाहिए, यह अनिवार्य है। ये बात पहली बार मैंने जब सूरत में बताई तो वहाँ एक कलाकार ने हाथ ऊंचा करके कहा, जमीन के भाव कितने बढ़ गए और आर्टिस्ट को आप बोलते कि स्टूडियो खुद का होना चाहिए। जब कुछ बताया जाता है उसका सही स्वरूप ध्यान में नहीं लिया तो ऐसे प्रश्न आते हैं कि जगह के भाव हो रहे तो स्टूडियो में। मैं ये कहना चाहता हूँ कि जो जो कला विद्यार्थी है, कलाकार है, उनके घर में जब इजन खड़ा रहता है और उसके ऊपर पेंटिंग कैनवास कुछ होता है, आर्ट मटेरियल होता है, तो भले वो कोने की जगह हो, छोटी सी जगह हो, वो इतना सरंजाम जब किसी बेडरूम में आए तो हॉल में आए किसी भी रूम में, तो वो बेडरूम नहीं रहता, वो केवल हॉल नहीं रहता। यहाँ एक आर्टिस्ट काम करता है, वो उसका स्टूडियो है। कन्याकुमारी का विवेकानंद स्मारक का दर्शन आप लोगों ने बहुत लोगों ने किया होगा। उस स्मारक के अंदर स्वामी विवेकानंद जी की जो प्रतिमा है, जिसको मूलतः अंकित किया था अपने ऐसे पंडित जी ने और उसी को आधार देकर वो मूर्ति बनी, ये मैं इसलिए कह रहा हूं कि ऐसे कलाकार जब पहली बार किसी पास जाते हैं कि मैं ये काम करना चाहता हूं, तो उस समय सोनावड़ेकर सर जी जेजी स्कूल ऑफ आर्ट में स्कल्पचर डिपार्टमेंट में सीख रहे थे, लेकिन विवेकानंद स्मारक न्यास के जो अधिकारी है उन्होंने कहा कि आपका स्टूडियो कहाँ है, तो सर ने झट से उत्तर दिया, मेरा स्टूडियो मेरे पीठ पर है। मतलब कहीं भी जाते हैं तो उनकी क्रिएटिविटी आर्ट मटेरियल साथ में रहता है और अपनी यही पहचान होती है, कला के साथ ही पहचान होते हैं। भले किसी का बहुत बड़ा बायोडाटा हो, दो अनजान व्यक्ति चित्रकार है या शिल्पकार है, बहुत बड़ा बायोडाटा एक दूसरे को बताए, उससे कुछ होता नहीं। लेकिन कलाकार जब अपनी कलाकृतियों को साथ में लेकर घूमता है तो वो दिखाकर अपना सही परिचय करवा देते हैं। तो हम सब जो शिल्पकार चित्रकार हैं अपना सही परिचय अपनी कलाकृति है, और ऐसी कलाकृति सातत्य से जब करते रहते हैं, निरंतरता रहती है, वृत्त के साथ निरंतरता रहती है, तो आज जो प्रदर्शनी में चित्र सिलेक्ट हुए हैं या किसी को प्राइज मिला है, उसका कारण यही है कि उन्होंने अपनी साधना निरंतर तक चलाई और उसके परिणाम स्वरूप अच्छी कलाकृति यहाँ प्रदर्शन में आई। दूसरी बात, सुबह मैंने कहा था कि प्रत्येक कलाकृति जो जन्म लेती है तो वो कलाकार से भी अधिक आयु लेकर जन्म लेती है, इसलिए आज भी इतने सालों के पश्चात मोनालिसा को देख सकते हैं, डेविड का स्कल्पचर माइकलांजेलो का देख सकते हैं, अपने हाथ तरबर कर हुए अनेक अनेक चित्रकार थे, उनकी कलाकृतियां अजरामर होती। उसी प्रकार व्यक्ति शारीरिक दृष्टिया
वयस्कर हो जाता है, आयु बढ़ती रहती है, जैसे उनके अन्य अवयव उतने साथ में देते जितने जवानी में थे। लेकिन आर्टिस्ट कभी रिटायर होता नहीं, आखिर तक काम करते रहते। पर एक बात हम जरूर ध्यान में रखेंगे कि कलाकृति जो भी बनेगी उसके ऊपर आप जब स्वाक्षरी करते हैं, सिग्नेचर करते हैं, उसके साथ अपनी नाल कट जाती है और कलाकृति अपनी खुद के दर्शन से दीर्घायु होती जाती है। और आप जो कार्यकर्त थे उनके साथ वार्ता करना, उनके साथ बैठकर उनकी जो यादें हैं, जब वो स्टूडेंट थे, जगह में पढ़े थे, कैसे टीचर थे, कैसे उनकी साधना चलती थी, फिर आज तक किसे टीचर कर, उसका डॉक्यूमेंटेशन करने की बहुत आवश्यकता है। क्योंकि आपके कला क्षेत्र में आशय तो हिमाचल और बंगल से लेकर गुजरात तक डॉक्यूमेंटेशन की बहुत अभाव है। लेकिन यह भी सुधार हो रहा है। ये सुधार कैसे होता है उसी का उदाहरण यह है कि आज कैटलॉग का भी हमने अनावरण किया। आप सभी को फिर से प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार करता हूँ। धन्यवाद। श्री वासुदेव कामत सर ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಅಕಾಡೆಮಿಯ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗೌರವ ಸನ್ಮಾನ. ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ರಿಜಿಸ್ಟ್ರಾರ್ ಅವರು ಅದನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದಂಥ ಜಿಲ್ಲಾಸ್ಪತ್ರೆ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವ್ ಕಾಮತ್ ಸರ್ ಅವರು. ಸಮಯವೇ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಕಲ್ತಿರ್ತಾರೆ, ಆಸೆ ಇರುತ್ತೆ, ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಾವು ದುಡಿಬೇಕು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅದು ಈ ತರ ಅನೇಕ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಕಳೆದು ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಡೋದಕ್ಕೆ ಅವರು ಅವ್ರ ಶಕ್ತಿಯನ್ನು ವಿನಿಯೋಗಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂದರೆ ಅವರು ನಿಜವಾದ ಸಾಧಕರು. ಅವರು ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಿಂತಿರೋರಾಗಲಿ, ಅವರನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸೋರಾಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರೋ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಅತ್ಯಂತ ಪುಣ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ನಾನಾದರೂ ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭ ಒಂದು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಅಕಾಡೆಮಿಯವರು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ನನ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆದು ಈ ಒಂದು ಸನ್ಮಾನವನ್ನು ನೀಡಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೇನೆ. ರೇಣುಕಾ ಕೆಸರುಗಳು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಈಗ ಬಹುಮಾನಿತರ ಪರವಾಗಿ ಶ್ರೀಯುತ ಕಿರಣ್ ಶೇಖಾನೆ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ಗಣ್ಯರಿಗೆ ನನ್ನ ವಂದನೆಗಳು, ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ, ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರಿಗೆ, ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ಲಲಿತ್ ಕಲಾ ಅಕಾಡೆಮಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನನಗೆ ವಾರ್ಷಿಕ ಕಲಾ ಪ್ರದರ್ಶನದ ಬಹುಮಾನ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಕಂಡಿದೆ. ನನಗೆ ಈ ಅವಾರ್ಡ್ಗೆ ನನ್ನ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಾದ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಾಗಿರ್ಬೋದು, ನನ್ನ ಬ್ರದರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ನಮ್ಮ ಕಲಾವಿದರ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ಬೋದು, ಇವ್ರದ್ದು ಭಾಳ ಸಹಕಾರವಿದೆ ನನಗೆ.
ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿನ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ, ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೇಂಟಿಂಗ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಭಾಳ ಆಸೆ ಅದ. ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅನ್ಸಿಕ್ಕಿದೆ, ಜವಾಬ್ದಾರಿನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗದ ನನಗೆ. ಭವ ನ್ಯಾರಿ ನ್ಯಾರಿ ಭವ ಏಕ ಕಹಾ ತುರುಕ ಕಹಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ್ಯ ನವರಸ್ ಸುರ್ಗಾಯ ಜಾತಿ ಅನಿ ಸುರ್ಗಾಣಿ ಸರಸ್ವತಿ ಮಾತಾ ಇಬ್ರಾಹಿಂ ಪ್ರಸಾದ ಬಾಯಿ ದೋಣಿ. ಎಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿ ವಾಸವಾಗ್ತಾಳೆ ಅಂದರೆ ಅವನು ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ಇರಲಿ ತುರ್ಕ ಅಂದರೆ ಮುಸಲ್ಮಾನನೇ ಇರಲಿ, ಯಾವಾಗ ಸಂಗೀತ ಕಲೆ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳು ಅವನ ನಾಲಿಗೆ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಪ್ಪೋ ಅಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸ್ತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಜಾಪುರದ ಆದಿಲ್ಶಾಹಿ ಎರಡನೇ ಆದಿಲ್ಶಾಹಿ ತನ್ನ ಕಥಾಬೇನವರ ಪುಸ್ತಕದ ಮೊದಲನೇ ಪುಟದಲ್ಲಿ ಈ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಸಾಮರಸ್ಯ ಇರುವಂಥ ಸರಸ್ವತಿಗೆ ವಂದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದಾಗ ಬಹಳ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗಲಾಟೆ ಆಯಿತು. ಮುಸಲ್ಮಾನರು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ದೇಶದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಚರ್ಚೆ ಆಯಿತು. ಆದರೆ ಮುಸಲ್ಮಾನ ದೊರೆಯೊಬ್ಬ ಯಾವ ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ವಿರುದ್ಧ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸುಲ್ತಾನ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸುಲ್ತಾನ ಸರಸ್ವತಿಗೆ ವಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಕಿತಾಬೇನ ಅವರ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೀತಾನೆ. ಏನಿದೆ ಕಿತಾಬೇನ ಅವರ ಪುಸ್ತಕ ಅಂತಂದರೆ ಕಿತಾಬೇನ ಅವರ ಸಂಗೀತದ ರಾಗಮಾಲ ಚಿತ್ರಗಳನ್ನ ಉಳ್ಳಂತ ಒಂದು ಅವರು ಎಷ್ಟು ಬೇಡ ಅಂತಂದ್ರು ಆ ಸನ್ಮಾನ ಅವರನ್ನು ಹುಡುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರೀತಿಯ ಪ್ರೀತಿಯ ಪ್ರೀತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಮಾಡಲು ಸಹಕರಿಸಿದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ಯಶಸ್ವಿನ ರೂವಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಇವಾಗ ಫಂಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ ಮುಗಿದಿದೆ, ಅವಾರ್ಡ್ ಫಂಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ, ಇವಾಗ ಊಟಕ್ಕೆಲ್ಲ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ ಅಕಾಡೆಮಿ ಕಡೆಯಿಂದ. ಈಗ ಫಂಕ್ಷನ್ ಮುಗಿಯೋಷ್ಟರಲ್ಲಿ 8 ಗಂಟೆ ಆಗಿದೆ. ಇವಾಗ ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ.